काय भूमिका आहे? या शब्दाच्या बाबतीत मी पाठीमागे सांगितलं, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, त्याचबरोबर ते कडवे धर्मवीरही होते. दोन्ही भूमिका त्यांनी त्यांच्या जीवनात यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. बाप्पू, आज आपण धर्मवीर गडाला भेट दिली, तुमचे पाऊल या गडाला लागले आहेत, तर आज इथल्या नागरिकांच्या वतीने मी तुम्हाला असं विचारते की ह्या गडाची जी अवस्था आहे तुम्ही पाहिली आहे, तर नक्कीच ही अवस्था बदलेल का? आज जीवनात मी पहिल्यांदा या गडावर आलो आणि गडाची इथली अवस्था पाहिल्यानंतर निश्चितपणानं कुठेतरी अंतकरणा वेदना झाली. गडाचं महत्त्व आम्हाला नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान या ठिकाणी झालेलं आहे. हे स्थळ आमच्यासाठी पवित्र आहे, त्याचं पावित्र जतन करण्यासाठी यापुढं जनतेनं आणि शासनानं दोन्ही बाजूनं लक्ष केंद्रित करावं आणि त्या दृष्टिकोनातून एक कार्यकर्ता म्हणून होईल तेवढा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. या ठिकाणी पाहिलं गेलं, तुम्ही पाहिलंच असेल की अक्षरशः गडावर येण्यासाठी रस्ता नाही, म्हणजे अनेक ज्या सुविधा आहेत आवश्यक त्याचा अभाव आहे. तर सर्वप्रथम तुम्ही अशा कुठल्या सुविधा आहेत की त्यांना लगेच तुमच्या राजकारणाच्या माध्यमातून आवाज उठून सुरुवात कराल? सुरुवातीला गडाला येणारे रस्ते जे आहेत ते रस्ते चांगले डांबरी किंवा सिमेंट काँक्रीटचे मजबूत रस्ते इथंपर्यंत करणं हे पहिलं काम आहे. तिथून पुढं या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी खांबाव बांधलेला इतिहास आता पाहिला, त्या स्थळाचं इतिहासकारांना विचारून कसं शिल्प उभा करता येईल, त्यांचे सल्ले घेऊन त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल. आणि हा धर्मवीर गड आता झालेला आहे, याचं निश्चितपणानं कशा पद्धतीनं ऐतिहासिक शिल्प म्हणून जतन करता येईल इतिहासकारांच्या सल्ल्याने शासनानं करावा असं त्यांना सूचित. त्याचबरोबर बाप्पू, मागील काळात बघितलं गेलं तर धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक यावर बरेच राजकारण झालं, तर याबद्दल आपली काय भूमिका? ह्या शब्दाच्या बाबतीत मी पाठीमागे सांगितलं, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, त्याचबरोबर ते कडवे धर्मवीरही होते. दोन्ही भूमिका त्यांनी त्यांच्या जीवनात यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आणि त्याची जाणीव ठेवून म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं किंवा त्यांच्या ज्या भावना होत्या की औरंगजेबाचं नाव बदलून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर करायचं, त्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तडकाफडकी निर्णय घेऊन